सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात गांजाची शेती करणाऱ्याला अटक करण्यात आली. 1,05,75,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असलेल्या लोणार खडकी गावात डाळिंबाच्या शेतात बेकायदा गांजाची शेती करणाऱ्या शेतांवर छापा मारून एका इसमा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला असून त्याच्या शेतातून तब्बल 423 किलो गांजाची झाडे आणि इतर साहित्याचा एकूण 1,05,75,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या धाडशी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्यांचं कौतुक केलं. तेरा तारखेला तालुका मान पोलीस स्टेशन मसोळ या ठिकाणी लोणार खडकी या गावात एका इसमांनी गांजांची शेती लावलेली होती अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर सातारा पोलिसांची टीम त्या ठिकाणी दाखल झाली. दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या जागेचा पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी जो व्यक्ती आहे या शेतीच्या मागे जो होता त्याला ताब्यात घेण्यात आला. लगेच याच्यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये NDPS कायदेखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये सर्व शेतीचा जो झाडं होती त्याची मोजमाप करण्यात आलेली आहे आणि 423 किलो अशा मुद्देमाल या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. याच्यामध्ये 1,05,75,000 रुपयाचा पूर्ण मुद्देमाल आहे. या मुद्देमालला जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करून आज माननीय न्यायालयाच्या समोर हजरही करण्यात आलेला आहे आणि त्याची जास्त असत पोलीस कस्टडी मागून याच्या पाठीमागे अजून कोणकोण लोक आहेत त्यांच्यासाठी तपास सातारा पोलिसांनी सुरू केलेला आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सातारा.